नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी रव्याची फोडणीची मसाला इडली बनवणार आहोत आणि त्यासोबत चटणीही बनवणार आहोत खूप सोपी आहे रेसिपी आणि खूप साऱ्या टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करूया मग तर इडली बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक वाटी दही आहे दही घरचं दही आहे त्याचसोबत इथं मी घेतलेलं आहे एक वाटी रवा, है, बारिक रवा है, मीट आहे बारीक रवा आहे आणि मीठ आहे चवीनुसार तर जितका आपला रवा आहे तितकंच आपल्याला दही घ्यायचं आहे त्यापेक्षा थोडंसं कमी असलं तरीही चालेल दह्याच्याऐवजी तुम्ही ताकाचासुद्धा वापर करू शकता आता आपण एका भांड्यामध्ये रवा आणि त्यामध्ये आपलं दही आणि मीठ घातलेलं आहे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही इडली मी माझ्या मुलीच्या डब्यासाठी बनवत आहे आणि आता सकाळचे सहा वाजलेले आहेत तर तिच्या डब्यासाठी बनवत होते तर म्हटलं व्हिडिओही बनवावा फक्त दहा ते बारा म मिनटामध्ये ही इडली आणि चटणी बनवून तयार होते तर आता हे जरा जास्तच घट्ट आहे तर अजून थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ जे आहे ते भिजवून घेऊया तर त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ मि मिक्स करणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भिजवून घेऊया है, नहीं है, ताने नहीं की है। पन, पन, तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता बिल बिलकुल गुठळ्या नाही आहेत आणि आणखीन हे बऱ्यापैकी घट्ट आहे आपण आता याला दहा ते पन दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया तर चटणीसाठी गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी टाकणार आहे अगदी एक ते दोन चमचे तेल आणि तेल थोडंसं सा गरम झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आहेत आपल्याला या तेलावर परतून घ्यायची आहेत ही चटणी खूप टेस्टी लागते एक वेळेस अशा प्रकारे करून बघा नेहमी आपल्या घरी शेंगदाणे भाजलेले असतीलच किंवा ओलं खोबरं असेलच असं नाही त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे ही झटपट चटणी बनवून खाऊ शकता आता शेंगदाणे थोडे परतल्यानंतर त्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता घालून आपल्याला शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि मिरची आणि लसूण छान तळेपर्यंत परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता एक दोन मिनटानंतर आपली जी चटणीचे शेंगदाणे मिरची आणि लसूण आहे तो छान तळलेला आहे आता यामध्ये मी थोडेसे डाळं टाकलेलं आहे डाळवं म्हणतात याला किंवा जे आपण चिवड्यासाठी डाळवं घेतो तेच आहेत ते घेतल्यानंतर लगेचच गॅस बंद करून आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन चमच्यामधले एक चमचा तेल तर शिल्लक राहिलेलं आहे आता त्याच कढाईमध्ये मी आणखीन एक चमचा तेल घातलेलं आहे आणि आपण फोडणी करणार आहोत इडलीसाठी फोडणी आहे ही तर आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे एक चमचा उडदाची डाळ थोडीशी कढीपत्ते त्याला मी हाताने तोडून घेतलेलं आहे आणि डाळ थोडीशी परतून घेऊया डाळ बऱ्यापैकी परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर बारीक कट केलेली कोथिंबीर आहे जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काजू काजूचे तुकडे किंवा मनुकेसुद्धा सुद्धा टाकू शकता पण माझ्या मुलीला काजू इडलीमध्ये बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी इथं घातलेलं नाही आहे आता डाळीच थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घेऊया तर डाळीचा कलर बदललेला आहे तर आता गॅस बंद करून याला थोडंसं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपलं इडलीचं बॅटर बघूया तर आता पाच मिनटं झालेली आहेत आता इडलीचं बॅटर तुम्ही बघू शकता रव्याने छान पाणी शोषून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आणखीन याला मिक्स करून घेऊया नॉर्मल जे इडलीचं बॅटर असतं म्हणजे डाळ तांदळाचं त्यापेक्षा हे जे रव्याचं बॅटर आहे थोडंसं घट्ट ठेवावं म्हणजे इडल्या खूप छान होतात तर अशा प्रकारे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय तर ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये आपण जी आपण फोडणी करून घेतली होती ती घालूया फोडणी थंड झालेली आहे थोडीशी कोमट आहे पण थंड झाली ती आता यामध्ये घालून घेणार आहे आता याला मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारची इडली मुलांना दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायलाही खूप छान लागते तर एक वेळेस नक्की करून बघा तर आता बॅटर हे आपलं तयार आहे इडलीचे स्टँड घेतलेले आहे त्याला आपण आता तेल लावून घेऊया सर्व साच्यांना आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपली इडली इडली पात्राला चिकटणार नाही दुसरीकडे मी इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते गरम करण्यासाठी थे ठेवलेलं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण साचे भरून घेऊया आता लास्टला आपण ह्या बॅटरमध्ये घालणार आहोत सोडा एकदम लास्टला सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून लगेचच इडली पात्रामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे त्यामुळे एकदम लास्टला करा पूर्व सगळी तयारी झाल्यानंतर सोडा घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया सोडा आपला छान मिक्स झाला की आपण हे इडली पात्रामध्ये आता भरून घेऊया तुम्ही बघू शकता सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान फुललेलं आहे तर एक एक चमचा बॅटर मी इथं भरत आहे थोडीशी जागा ठेवणार आहे जास्त भरायचं नाही आहे कारण आपली इडली नंतर फुगल्यानंतर ती मोठी होते त्यासाठी थोडीशी जागा ठेवते आणि एक वाटी रव्याचे जवळजवळ आठ ते नऊ इडल्या होतात तुम्ही यामध्ये हव्या त्या भाज्यासुद्धा किसून घालू शकता तुम्ही यामध्ये दुधी घालू शकता बीट घालू शकता कलरसाठी गाजर घालू शकता तर हे साचे मी भरून घेतलेले आहेत आता आपण हे इडली पात्रामध्ये ठेवूया इथं पाणीही उकळलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं लिंबू टाकलेलं आहे म्हणजे आपलं भांडं काळं होणार नाही त्यामध्ये आपले हे इडलीचे स्टँड ठेवूया आणि झाकण बंद करून जवळजवळ एक पाच सात मिनटं वाफून घेऊया तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी जे साहित्य आपण तळून घेतलं होतं ते आता थंड झालेलं आहे त्याला मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर काही कढीपत्त्याची पानं म्हणजे चव खूप छान येते त्याचसोबत एक चमचा दही दह्याने खूप छान चव येते आंबटसर चव येते आणि चटणीचा कलरही खूप सुंदर होतो त्याचसोबत मी इथे घेतलेले आहे एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आता याचं झाकण बंद करून लागेल तसंच थोडं थोडं पाणी टाकून आपण ही चटणी वाटून घेणार आहोत एकदम बारीक वाटून घ्यायची आहे तर मी ही चटणी बनवून घेतलेली आहे आमच्याकडे जी चटणी असते ती थोडीशी पातळ खाल्ली जाते त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे तुम्ही थोडीशी घट्टसुद्धा ही चटणी ठेवू शकता तरी अशा कन्सिस्टन्सीची मी चटणी बनवलेली आहे आता आपण चटणीसाठी फोडणी बनवून घेऊया तर त्याच कढाईमध्ये मी परत दोन चमचे तेल घालणार आहे आणि तेल चांगलं गरम करून घेऊया तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालणार आहे जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता थोडासा कट करून आणि एक चमचा लसणाची पेस्ट घातलेली आहे परतून घेणार आहे ही चटणी एक वेळेस नक्की करून बघा खूप सोपी आणि एकदम चविष्ट लागते झटपटही होते जर ओला नारळ नसेल तर तुम्ही ही झटपट बनवून खाऊ शकता आता लसूण थोडा परतल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालते आणि थोडीशी परतून घेणार आहे अशी कुरकुरीत कोथिंबीर खूप छान लागते आता गॅस बंद करून ही फोडणी जराशी थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आपण चटणीमध्ये घालणार आहोत इकडे आपली इडली ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय किती मस्त फुललेली आहे तर आता ही इडली आपण काढून घेऊया आणि थोडीशी हलकीशी थंड करून घेऊया म्हणजे इडली पात्रातून आपल्याला के, हो ती काढता येतील इडली पात्रातून मी इडल्या काढूचे स्टँड काढून घेतलेले आहेत आता हिला थोडंसं थंड होऊ देऊया तोपर्यंत आपली जी चटणी आहे त्यामध्ये आपण जी फोडणी केली होती ती घालून घेऊया तर आपली चटणी एकदम तयार आहे आणि इडली ही तयार आहे फक्त आता इडली काढायची राहिली आहे तर आता मी ही इडली पण काढून घेणार आहे तर एका चाकूने किंवा चमच्याने तुम्ही या इडल्या थोड्याशा सैल करून घ्या आणि तुम्ही बघू शकता इझिली निघतात थोड्याशा थंड होऊ द्या म्हणजे त्याच्यात आकार खूप छान दिसतो आणि त्या इझिली निघतातही तर अशाच आपण बाकीच्या इडल्या पण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती जाळीदार आणि मस्त दिसत आहेत मध्ये जी आपण डाळ टाकली होती कडीपत्ता टाकलाय त्या दिसायला खूप सुंदर दिसत या इडल्या आणि एकदम टेस्टीही लागतात ह्या इडल्या अशाही खाल्ल्या तरीही चालेल जर तुम्ही मुलांसाठी बनवत नसाल तर यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे पण टाकले तरीही खूप छान लागतंय तर इडल्या पहा किती मस्त फुललेल्या आहेत तर सर्व इडल्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत आपली चटणीही तयार आहे तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला किती मस्त झालेल्या आहेत इडल्या एक तुम्हाला मी तोडूनही दाखवते हे बघा आता ही जास्त गरम आहे तर हे बघा मस्त वाफा येईल येता आणि गरम गरम इडली या चटणीसोबत नक्की ट्राय करा एकदम सॉफ्ट इडली झालेली आहे नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही ही डब्याला किंवा नाश्त्यालासुद्धा बनवून देऊ शकता फक्त दहा ते बारा मिनटामध्ये आपल्या इडल्या बनवून तयार होतात रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद